एक महिना अगोदर BNC कार्यालयाला निवेदन दिलं होतं, विनोबा भावे उड़ान पुलवर खूप मोठे मोठे गड्ढे पडलेले आहे। आमची डिमांड होती का तुम्ही गणपतीच्या पहिले, ईद मिलादुन्नबी येऊ राहिली आहे आता, त्याच्या पहिले तुम्ही ते गड्ढे बुजवावे। परंतु त्यांनी आमच्या निवेदनाकडे दुर्लक्ष केलेलं आहे, नाकारता येत नाही। ना इलाज म्हणून आज आम्हाला उपोषणाचा भाग अपनावा लागला। आणि आम्हाला तर आश्चर्य होते का तिथून आमदार साहेब जाते, खासदार साहेब जाते, तिथे नगरसेवक आहे आपले पूर्ण वर्धा शहर नगर परिषदचे, ग्रामपंचायतचे सदस्य आहे, मोठे मोठे नेते आहे, कोणी काही म्हणत नाही त्याच्या बाबतीमध्ये। काहून का तिथं एवढे हास्य उरायले, एवढे ॲक्सिडेंट उरायले की आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही। त्यामुळे ना इलाज म्हणून आज आम्हाला आंदोलनाचा भाग अपनावा लागला। इथे आमरण उपोषण आहे, बेमुद्दत आहे, जेव्हापर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही आम्ही इथून उठणार नाही। आणि सार्वजनिक बांधकाम विभागने आमच्याकडे अजून दुर्लक्ष केलेलं आहे। 2 दिवसाच्या अगोदर आम्ही स्वतःला मट्टीमध्ये दफन करून इथे आंदोलन करू, अजून तीव्र जिम्मेदारी संबंधित विभागची होणार। असं काम सुरू व्हायला 6 वर्ष कमी जवळ पूर्ण होत आहे, पण ते असं होऊन राहिलं की पुलवाचा फक्त आपल्याला वर्धावासियांना ते दाखवता काम प्रयत्न चालू आहे का, बा पुलाचं काम चालू आहे, पण काय ते ठेकेदार होय का माय प्रशासनचा त्यापाठी काही हे होय का, काम होऊन नाही राहिला। आणि ज्या पद्धतीनं काम होऊन राहिलं ते फारच, आणि काम पुढे ढाकवण्याचं काम चालू आहे, ते इलेक्शन समोर येऊन राहिलं त्यामध्ये जर ते समोर ढाकवायचं काम चालू आहे की जेव्हापर्यंत कोणाचा मृत्यू होत नाही, कोणाचा अपघात होत नाही, कोणा एखादा स्कूलची शाळेची बस एखादी तिथे खड्ड्यामध्ये फसत नाही, कोणी एखाद्या बुढ्या माणसा कोणी एखादा जीव जात नाही, तेव्हापर्यंत प्रशासन आपले डोळे उघडणार नाही, असा का त्यांना हे घेतलेलं आहे, विचार घेतलेला आहे ते माहीत नाही। आपण आम्ही सर्व लोकांचा आणि आसिफबाईचा आणि MIMचा, आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून मी पण यांना पाठिंबा करण्यात रिझवान पठाण इथे आलेलो आहो। आमचं पण तेच मागणी आहे की बाबा तुम्ही लवकरच लवकर ते गड्ढे बुजवा, आणि बुजवा म्हटलं असं नाही की तुम्ही मुरण टाकलं आणि ते गड्ढे बुजवले, तुम्ही डाबरी करून करून द्या। या प्रशासन सांगून राहिलं की आता पावसाळा आहे म्हणून ते होत नाही, अरे सर्व होते, काय होत नाही, तुमचा दुसऱ्या जागी होते, सिमेंटीकरण होते, सर्व होते, तुमचं अगर ते आहे एम आहे की आपल्याला करावाच लागेल, जनताला त्रास होऊ नये, हे तुमचं अगर एम असेल तर होईल, तुमचा एमच आहे का बा तसं गड्ढे होऊन राहिले होऊन द्या। आणि हे मोठे मोठे लोक तिथे आहे, राहणारे आपले नागरिक लीडर सर्वच कुठे आहे, स्टेशन पॉइंट मध्ये आहे, बुरगाव मेरियमध्ये आहे, झाकीर हुसेन कॉलनी मध्ये आहे, पण हे फक्त काय ओटचं राजकारण करते, आणि जेव्हा इलेक्शन येते तेव्हा ते समोर येते, नंतर हे असे सार्वजनिक काम करासाठी कोणतीही कार्यकर्ता समोर येत नाही। मी आसिफ भाऊचा आणि हा सर्व मंडळीचा हेमायमचा तुमचा आपल्या दिलचे मैं आपका शुक्रिया अदा करता हूँ आसिफ भाई कि तुम्ही हे सर्वात मोस्ट आणि सर्वात जास्त हे घेणारा तुम्ही एक प्रश्न सर्वसमोर उपस्थित केला, मी तुमचा आभारी आहे, आणि तुम्ही आम्हाला बोलायला